कशात सगळे? बघा, एक्सरसाइज 1.4 आपला झालेला आहे, 1.4 चाललेला आहे, क्वेश्चन नंबर 1-2 झालेला आहे, 3-4 आज क्लिअर होतो, म्हणजे एक्सरसाइज 1.4 संपेल, नंतर लास्ट एक्सरसाइजकडे आपण जाणार आहे. म्हणजे एकच एक्सरसाइज आता फक्त या टॉपिकचा झाला आहे. या टॉपिकनंतर कुठला टॉपिक घ्यायचा असं जरा थोडंसं क्वेश्चन पडतो. कदाचित ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह म्हणून तुम्ही स्टार्ट करायचा, म्हणजे याच्याशीच रिलेटेड, कारण की डेरिवेटिव्ह आता चाललेला आहे, तुम्ही टचमध्ये आहात डेरिवेटिव्हच्या. मला असं वाटतं मध्ये जर एखादा गॅप घेतला, समजा आपण लॉजिक घेतला किंवा स्ट्रेट लाईन वगैरे किंवा व्हेक्टर वगैरे घेतला टॉपिक, तर गॅप पडेल आणि मग तुम्ही शिफ्ट व्हायला वेळ लागेल पुन्हा डेरिवेटिव्हकडे. तर असं वाटतं की डेरिवेटिव्हला रिलेटेड जे टॉपिक आहेत तेच आपण कंटिन्यू करू असेच. म्हणजे डेरिवेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह असं डोक्यात चाललेलं आहे, सध्या तरी डोक्यात ते सुरू आहे. बघू काय होते. अजून एक एक्सरसाइज आहे, अजून एक 2 व्हिडिओज पडतील याच्या आणि मग डेरिवेटिव्ह संपेल. बरं, तर आता क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 त्यातला एक्झाम्पल नंबर 1 का, इफ एक्स इज इक्वल टू ए इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा, वाय इज इक्वल टू ए इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा, शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स. हे क्वेश्चन थोडेसे टफ असू शकतात, राईट? तर क्वेश्चन व्यवस्थित बघा, एक्स इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे, वाय इज इक्वल टू दिलेला आहे, आन्सरसुद्धा वाय आणि एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, राईट? ठीक आहे, बघू आपण काय करतो. एकतर तुम्हाला टाईप आयडेंटिफाय करता आला पाहिजे की हे कोणत्या टाईपचं एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन आहे, आणि पॅरामेट्रिक फंक्शनला आपण कसं सोडवतो ते बघून घ्यापर्यंत. काय करतो, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे, ए इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. मी याला डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, डी एक्स अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिवेटिव्ह, माहीत आहे कॉन्स्टंट टर्म असेल आउटसाइड द डेरिवेटिव्ह, रूट एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, रूट हा पूर्ण एक्स, रूट एक्स रिलेटिव्ह 1/2 √x, म्हणजे 1/2 √x म्हणजे सेक थीटा मायनस टॅन थीटा. क्लिअर आहे एवढा पार्ट? ओके, रूट एक्स म्हणलं मी, याला एक्स म्हणलेलं आहे, मग त्याचं आपल्याला डेरिवेटिव्ह बघणं गरजेचं आहे, सेक थीटा मायनस टॅन थीटा. सो वी गेट ए इन टू 1 असं लिहू शकतो आपण, ए अपॉन 2 इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. डेरिवेटिव्ह ऑफ सेक थीटा काय आहे, सेक थीटा डेरिवेटिव्ह सेक थीटा इंटू टॅन थीटा, सेक थीटा सेक थीटा इंटू टॅन थीटा मायनस टॅन थीटा डेरिवेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा. ओके, सो वी गेट द आन्सर. आता हेच आन्सर आपला असणार आहे, ए इन ब्रॅकेट, हा ए हा ब्रॅकेटमधला पार्ट, सेक थीटा कॉमन काढू शकता तुम्ही, काढलं तर चालेल, ए सेक थीटा असेल चालेल, ए सेक थीटा, राहिलं काय, टॅन थीटा मायनस सेक थीटा, टॅन थीटा मायनस सेक थीटा डिवाइड बाय 2 इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. वी गेट द आन्सर ऑफ डी एक्स अपॉन डी थीटा. हे आपलं पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. तर डी वाय बाय डी थीटा काढायचं आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, ए इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे, राईट? डिफरन्शिएट करायला गेलेला आपल्याला, बरं आहे ना, विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. वायला डिफरन्शिएट केल्यानंतर डी वाय अपॉन डी थीटा इज इक्वल टू सेम प्रोसिजर, ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिवेटिव्ह आणि रूट एक्सचं डेरिवेटिव्ह 1/2 √x, रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि डी डी थीटा ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. क्लिअर आहे, एकदम एकदम सोपा आहे.
एज इट इज रूट एक्स रेटिव 1/2 रूट एक्स एक्स ऐवजी सेक थीटा प्लस टेन थीटा आला है सेक थीटा प्लस टेन थीटा डेरिवेटिव देन ए इंटू वन ए अपॉन टू इन रूट सेक थीटा प्लस टेन थीटा इन ब्रैकेट सेक थीटा द डेरिवेटिव सेक थीटा इंटू टेन थीटा टेन थीटा द डेरिवेटिव सेक स्क्वेअर थीटा कॉमन है तुम सेक थीटा निगेल म्हणजे याचा आंसर येणार आहे ए सेक थीटा कॉमन काढला आपण सेक थीटा याच्यातून मग टॅन थीटा राहील तिकडे सेक थीटा राहील टॅन थीटा प्लस प्लस सेक थीटा डिवाइड बाय टू इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा नाव वी हॅव टू फाईंड डी वाय बाय डी एक्स इथं आपल्याला बघा डी वाय बाय डी एक्स फाईंड करायला सांगितलेलं आहे मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला डी वाय अपॉन डी थीटा डी एक्स अपॉन डी थीटा हा फॉर्म्युला यूज करणार आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय अपॉन डी थीटा डी वाय अपॉन डी थीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली डी वाय इथं हा काढला आहे बघा हा आपला डी वाय अपॉन डी थीटा आहे म्हणजे याची व्हॅल्यू आहे ए सेक थीटा इन ब्रॅकेट टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस सेक थीटा डिवाइडेड बाय टू इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आता याला डिवाइडेड बाय काय असणार आहे डी एक्स बाय डी थीटा याला डिवाइडेड बाय काय असणार आहे हा आपला डी एक्स हा इथं डी एक्स बाय डी थीटा इथं आहे आपला बरं ना मग त्याला डिवाइडेड बाय हा असणार आहे मग याला उलट आपण अपोजिट करून लिहू डिनॉमिनेटर न्यूमरेटरला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणि मल्टीप्लायमध्ये लिहू मल्टीप्लायमध्ये मी लिहिणार आहे मी हा पार्ट टू इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा टू इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइड बाय ए सेक थीटा ए सेक थीटा टॅन थीटा मायनस सेक थीटा टॅन थीटा मायनस सेक थीटा आता काय होईल इथं टूला टू काय होईल कॅन्सल होईल ए सेक थीटाला ए सेक थीटा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे ए सेक थीटाला ए सेक थीटा कॅन्सल रिमेनिंग पार्ट काय राहतो बघा राईट रिमेनिंग पार्ट काय राहतो आहे टॅन थीटा प्लस सेक थीटा अपॉन इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि मग आपल्याला काय करावं लागेल व्हॅल्यू फाईंड करावं लागणार आहे बरं आहे ना आणि ती इथून फाईंड करावं लागणार आहे बघा कशी करतो मी काय करतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या मला सेक थीटा मायनस टॅन थीटाची व्हॅल्यू पाहिजे आणि सेक थीटा प्लस टॅन थीटाची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे मी एक्सवरून याच्यावरून सेक थीटा मायनस टॅन थीटाची व्हॅल्यू फाईंड करू शकतो कसं करणार या एला जर मी इकडे पाठवलं इथं सॉल्व करतो मी आणि याला वन देतो मी इक्वेशन नंबर वन देतो इकडे पाठवलं तर काय येईल एक्स अपॉन ए इज इक्वल टू हा मल्टीप्लायमध्ये इकडे आणि ते डिनॉमिनेटर जाईल एक्स अपॉन ए इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा नाव स्क्वेअरिंग बोथ साईड जर केलं तर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे सेक थीटा मायनस टॅन थीटाची व्हॅल्यू मला मिळाली एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर राईट सेम प्रोसिजर करायचं आहे मला वायसाठी याला मी इक्वेशन वन देणार आहे सेम प्रोसिजर ही थोडंसं तुम्ही अगोदरच लिहायला पाहिजे ओके हे माझं इक्वेशन वन झालं राईट तुम्ही काय करा पहिल्यांदा एक्स लिहा एक्स नंतर ही व्हॅल्यू काढून ठेवा त्याला इक्वेशन वन द्या वाय लिहा वायवरून पण व्हॅल्यू काढायची आहे ती मी व्हॅल्यू इथं लिहितो आहे हे वाय लिहिल्यानंतर तुम्ही लिहू शकता ओके इथे काढतो आहे काय करणार मी हा ए इकडे घेणार आहे वाय अपॉन ए इज इक्वल टू इन रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यानंतर वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा याला मी इक्वेशन सेकंड देणार आहे आणि फ्रॉम वन अँड टू आता लिहिते इथे लिहिताना काय येणार आहे फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू ओके वन काय सांगतो आहे सेक थीटा मायनस टॅन थीटा जिथं आहे तिथं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर लिहायचं ओके मग सेक थीटा मायनस टॅन थीटा कुठं आहे इथे आहे राईट इथं पण येऊ शकतं फक्त मायनस साईन कॉमन काढावं लागेल तर त्या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला करायच्या आहेत अगोदरपर्यंत टॅन थीटा प्लस सेक थीटा काय येतो बघा टॅन थीटा प्लस सेक थीटा काय येतो वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर म्हणजे इथं वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इथं वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर येणार आहे ओके म्हणजे इथं येणार आहे वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर डिवायडेड बाय इन रूट वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मल्टीप्लाय बाय इथं येणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इन रूट एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन मायनस साईन येणार आहे आणि एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस साईन काय ते समजतं
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस साईन का, कारण की सेक थीटा मायनस टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे, सेक थीटा मायनस टॅन थीटा आहे आणि इथं जी टर्म आहे ती टॅन थीटा मायनस सेक थीटा आहे. मग मी साईन चेंज इंटरचेंज करतो किंवा ह्या दोघांना साईन चेंज केलं मायनस बाहेर काढला तर सेक थीटा मायनस टॅन थीटा येईल आणि सेक थीटा मायनस टॅन थीटा काय असतो एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर असतं. आणि मग आपण याला सॉल्व करायला घेणार आहे. मग याला जर आपण सॉल्व केलं तर काय येईल, याचं वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज आहे, वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर रूटमध्ये आहे, रूटच्या बाहेर येतात दोघांचा स्क्वेअर रूट निघेल, वाय अपॉन ए येणार आहे मल्टीप्लाय बाय इथं एक्स अपॉन ए राहील आणि इथं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज. मग आता कॅन्सल आउट करा, काय कॅन्सल होतं ते, मग कॅन्सल काय होईल, इथं एला याच्यातला एक ए कॅन्सल, वायला याच्यात एक वायचं कॅन्सल, म्हणजे वाय अपॉन ए राहणार आहे इथं इंटू इकडे काय राहणार आहे एक्सला एक कॅन्सल, म्हणजे वन अपॉन एक्स अपॉन ए राहील आणि मग या एला ए काय होईल कॅन्सल होईल, मायनस साईन आहे इथं डिनॉमिनेटरला मायनस साईन आहे, ते मायनस साईन ॲज इट इज ठेवायचं तुम्हाला. आणि मग इथं एला ए कॅन्सल झाल्यानंतर काय राहतं मायनस मायनस वाय अपॉन एक्स, दिसतं आहे का बघा जरा, थोडंसं डिस्टन्समध्ये इकडे इकडे बोर्ड आपल्याला कमी पडतो आहे, तर ट्राय करेन पुढचं एक्झाम्पल व्यवस्थित बसेल, पण हे एक्झाम्पल व्यवस्थित समजावून घ्या काय करतो. मी पुन्हा एकदा सांगतो मी काय काय केलेलं आहे, जर समजलं नसेल तर आता समजावून घ्या. एक्स इज इक्वल टू आपल्याला एक्झाम्पल काय दिलं ए इन रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. मी काय केलं, हा ए इकडे घेतला म्हणजे एक्स अपॉन ए आणि त्याचा स्क्वेअर केला तर मला ही टर्म मिळाली. हे तुम्ही नंतर पण करू शकता, अगोदर केलं तरी सुद्धा चालेल. हे आता अगोदर कसं कळणार की आपल्याला हे करायचं आहे म्हणून, तर त्यासाठी थोडंसं प्रॅक्टिसनं तुम्हाला समजेल. मला पण कळालं नव्हतं, मला इथं आल्यानंतर समजलं ना, म्हणून तर मी नंतर प्रोसिजर केली. तर असं काय नाही, तुम्हाला लॉजिक लावा लागणार आहे, थोडंसं तर्क लावा लागेल की आता मी काय करू की आन्सर तर माझं हे आलेलं आहे पण आम्हाला आन्सर तर शोधायट करायचं आहे मायनस वाय अपॉन एक्स, तर त्यासाठी मला काय केलं पाहिजे, राईट? असा क्वेश्चन तुमच्या मनाला विचारायचा, आन्सर मिळेल. तर एला इकडे घेतल्यानंतर एक्स अपॉन ए इन रूट सेक थीटा मायनस थीटा आणि त्याचा स्क्वेअर केल्यानंतर हे टर्म येईल, याला डिफरन्शिएट करून तुम्ही फायनल आन्सर काढा. तसं वायला डिफरन्शिएट करून सुद्धा तुम्हाला फायनल आन्सर काढायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला वाय अपॉन ए म्हणजे सेक थीटा प्लस थीटाची व्हॅल्यूसुद्धा फाईंड करायची आहे. ज्या व्हॅल्यू तुम्ही फाईंड कराल त्या फक्त येणाऱ्या आन्सरमध्ये काय करायचे आहेत, सबस्टिट्यूट करायचे आहेत. एकदा ट्राय करून बघा, नाही सुटलं नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा, व्हॉट्सअपला ग्रुप आहे त्या ग्रुपला सांगितलं तरी चालेल. ओके ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय, एक्स इज इक्वल टू ई रेस टू साईन थ्री टी, वाय इज इक्वल टू ई रेस टू कॉस थ्री टी, शो दॅट आन्सर. बघा लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर आहे, लॉजिक एकदम सिम्पल आहे की तुम्हाला इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करायला लागणार आहे का, तर आन्सरमध्ये लॉग दिसतं आहे आपल्याला. ओके तर आन्सरप्रमाणे आपण चालणार आहे, आन्सर आपण शो दॅट काय करायचं याच्यावर डिपेंड नाही. तर तुम्ही म्हणाल की सर हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे, डिफरन्शिएट करा आन्सर येईल, नाही येणार. हां फक्त डिफरन्शिएट करून याचा आन्सर येणार नाही, त्यासाठी तुमचं आन्सरकडे लक्ष असणं गरजेचं आहे. शो दॅटचा प्रॉब्लेम 101% हा बोर्डला असणारच आहे, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह तुमचा जवळपास 8-9 मार्काचा टॉपिक आहे हा, आणि जर 9 मार्काचा टॉपिक असेल तर 3-3 मार्काचे 3 एक्झाम्पल हे लक्षात ठेवा. आणि जर 3-3 मार्काचे 3 एक्झाम्पल आले किंवा 3-3-2 मार्काचा पण असेल, ओके, तर त्याच्यामध्ये 101% एक एक्झाम्पल कशाचं असणार आहे, शोधायचं असणार आहे. बरं हे फक्त मी कंपल्सरी सांगतो आहे, विथ ऑप्शन पेपर जास्त असतो आहे, बरं आहे ना? म्हणजे 80 मार्काचा पेपर तुमचा मॅथ्स असतो, ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये तो पेपर जवळपास 110 मार्काच्या आसपास जातो. म्हणजे 30 मार्काचा पेपर तुमचा एक्स्ट्रा आहे, कळलं का? म्हणजे तुम्हाला विथ ऑप्शन आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्हाला ऑप्शन असणार आहे, तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक, बघा आता काय करा तुम्ही, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, राईट? मी मगासारखं नको व्हायला की जागा पुरत नाही, व्यवस्थित घेऊन. मग आता काय येईल, एक्स लॉग बघायचं ना आपल्याला, मग लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ई रेस टू साईन थ्री टी. आता रूल माहिती आहे, लॉग लॉग एम रेस टू एन, एन पुढे येणार आहे, म्हणजे लॉग एक्स इज इक्वल टू साईन थ्री टी इन टू लॉग ई, राईट? आणि लॉग ईची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, लॉग ईची स्टँडर्ड व्हॅल्यू किती असते, 1, मग याचा आन्सर 1 होणार आहे. म्हणजे लॉग एक्स इज इक्वल टू काय येईल, लॉग एक्स इज इक्वल टू साईन थ्री टी फक्त राहील. आणि मग तुम्ही याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, राईट? तर लॉग एक्स आन्सर किती येणार आहे, 1/x इंटू डी एक्स बाय डी टी, बरं आहे ना? लॉग एक्स रिल टू 1/x विथ रिस्पेक्ट टू टी आहे, म्हणून पुन्हा एक्स रिलेटिव्ह बघायला गेलं डी एक्स बाय डी टी. साईन एक्स रिलेटिव्ह कॉस एक्स, कॉस थ्री टी, एक्सच्या ऐवजी थ्री टी आलं आहे, मग डी डी टी ऑफ काय बघितलं पाहिजे, थ्री टी बघितलं पाहिजे. सो वी गेट द आन्सर डी एक्स
अपॉन डी टी अपने फाइंड कराएगा है। एक्स अपना इकड़ा आला हा डिनामिटर एक्स इकड़ा आने न्यूमरेटर ला होईल एक्स इन ब्रैकेट कॉस थ्री टी कॉस थ्री टी इंटू थ्री टी से डेरिवेटिव किती आहे थ्री आ रहा है के एक्स रेडी के एक्स म्हणजे टी आहे म्हणजे परत टीचे डेरिवेटिव डी टी अपॉन डी टी काय आहे वन येणार आहे राईट तिथे काय एवढं काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही के एक्स रेडी के थ्री टीचे डेरिवेटिव थ्री राईट एक्स ची व्हॅल्यू काय आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स व्हॅल्यू ई रेस टू साईन थ्री टी आहे ओके ओके ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू काय आहे ई रेस टू साईन थ्री टी म्हणजे डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू काय आहे एक्स ची व्हॅल्यू ई रेस टू साईन थ्री टी इंटू थ्री कॉस थ्री टी तुम्ही याला पुढे आणि याला पटेन लिहिले तरी चालतं काय डी एक्स अपॉन डी टी गेलं आता वाय फाईंड करायचं वाय इज इक्वल टू ई रेस टू कॉस थ्री टी राईट आणि याच्यामध्ये मग आपण काय करणार आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करून एच व्हॅल्यू पण फाईंड करणार आहे मग टेकिंग लॉग लॉग ऑन बोथ साईड तुम्ही असं बोथ साईड वगैरे बी एस वगैरे लिहू नका बोथ साईड क्लिअर लिहा ओके मी तुम्हाला माहिती आहे का असं लिहितो कारण की बोर्डवर पूर्ण एक्झाम्पल बसलं पाहिजे लॉग लिहिल्यानंतर काय लॉग वाय इज इक्वल टू लॉग ई रेस टू कॉस थ्री टी राईट मग लॉग वाय इज इक्वल टू ॲज पर द रूल कॉस थ्री टी इंटू लॉग ई व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग ई वन सो लॉग वाय इज इक्वल टू कॉस थ्री टी आणि मग तुम्ही याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केला आपण तर वन अपॉन वाय लॉग एक्स रिलेटिव वन अपॉन एक्स लॉग वायचं रिलेटिव वन अपॉन वाय आणि परत वायचं रिलेटिव डी वाय बाय डी टी राईट सेम कॉस थ्री टीचं रिलेटिव मायनस साईन थ्री टी आणि मग डी डी टी ऑफ थ्री टी बघावं लागणार आहे राईट हा वाय आपण इकडे लिहिणार आता डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस वाय म्हटलं तरी चालेल मायनस वाय इंटू साईन थ्री टी इंटू थ्री टीचं रिलेटिव थ्री मग आपल्याला आन्सर लिहित असताना मायनस साईन ॲज इट इज येणार आहे हा थ्री ॲज इट इज लिहिला थ्री साईन टी लिहिलं तरी चालेल थ्री साईन टी इंटू बघा लिहिलं मी हा मायनस साईन नंतर हा थ्री नंतर साईन टी नंतर वायची व्हॅल्यू व्हॉट इज व्हॅल्यू वाय ई रेस टू कॉस थ्री टी कॉस थ्री टी राईट आणि मग काय करणार तुम्ही डी वाय बाय डी टी तुम्हाला मिळाला आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाईंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स मग वॉट फॉर्म्युला काय डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी मग वॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय मायनस थ्री साईन टी मायनस थ्री साईन थ्री टी इंटू मायनस थ्री साईन टी इंटू ई रेस टू कॉस्ट ई रेस टू कॉस्ट थ्री टी डिवायडेड बाय थ्री आता हां डी एक्स बाय डी टी थ्री कॉस्टी अगोदर लिहितो आहे नंतर हा लिहितो आहे थ्री कॉस्टी बाहेरचा आवाज जास्त येतो का थ्री कॉस थ्री टी ई रेस टू साईन थ्री टी ई रेस टू साईन थ्री टी मग काय होईल इथं थ्रीला थ्री काय होईल कॅन्सल होईल बरं आहे ना ठीक आता आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची आहे साईन थ्री टीची व्हॅल्यू काय येते लॉग एक्स म्हणजे हा जो साईन थ्री टी आहे त्याच्याऐवजी मी लॉग एक्स लिहू शकतो म्हणजे मायनस तर साईन हे आहेच साईन थ्री टीच्याऐवजी लॉग एक्स इंटू आपल्याला या फॉर्ममध्ये जायचं आहे ई रेस टू कॉस थ्री टी म्हणजे काय ई रेस टू कॉस थ्री टी म्हणजे काय वाय म्हणजे इंटू काय आलेला आहे हा वाय आला बघा कॉस थ्री टी म्हणजे किती आहे कॉस थ्री टी कुठं काढले का व्हॅल्यू इथे आहे बघा कॉस थ्री टी म्हणजे लॉग वाय कॉस थ्री टी म्हणजे लॉग वाय इंटू ई रेस टू साईन थ्री टी ई रेस टू साईन थ्री टी म्हणजे एक्स एक्स म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आलेलं आहे मायनस वाय लॉग एक्स अपॉन एक्स लॉग वाय सो वी गेट द फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स आज आपला शोधाट आपल्याला करायला सांगितलं ते आपण शोधाट केलेला आहे तुम्ही फ्रॉम याला वन टू कुठं दिलं इथं समजायला सेकंड दिलं आणि याला फर्स्ट दिलं तर इथं फ्रॉम वन अँड टू असं लिहू शकतं इथं फ्रॉम वन अँड टू ओके एवढे सिम्पल एक्झाम्पल होतं अवघड नाही अजिबात तुम्ही व्यवस्थित ऐकलं व्यवस्थित समजलं कमेंटमध्ये सांगत चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन ओके बघा काय एक्झाम्पल आहे एक्स इज इक्वल टू टी प्लस वन टी मायनस वन
आणि वाय इज इक्वल टू टी मायनस वन टी प्लस वन शो दॅट दिस, हे आपल्याला शो दॅट करायचं राईट. मग पहिल्यांदा आपण एक्स इज इक्वल टू आपल्याला काय गिवन आहे, एक्स इज इक्वल टू गिवन आहे टी प्लस वन अपॉन टी मायनस वन, म्हणजे याला डिफरन्शिएट करावं लागेल. सिम्पली डिफरन्शिएट आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करतो आपण टी करणार आहे, म्हणजे आपल्याला डी एक्स अपॉन डी टी फाईंड करायचा राईट. यू अपॉन व्ही डिवायडेशनचा रूल, डेरिव्हेटिव्हचा काय रूल आहे डिवायडेशनचा, सेकंड टर्म ॲज इट इज टी मायनस वन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म टी प्लस वन मिडल साईन मायनस फर्स्ट टर्म ॲज इट इज टी प्लस वन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ थोडी जागा जास्त जाते डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म टी मायनस वन डिवायडेड बाय सेकंड टर्म स्क्वेअर टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, याला फक्त डिफरन्शिएट करा जे येईल ते आन्सर. मग टी मायनस वन ॲज इट इज राहील टी मायनस वन, टी डेरिव्हेटिव्ह वन, वनचं झिरो म्हणजे वन लिहायची गरज आहे का नाही, मायनस टी प्लस वन टी डेरिव्हेटिव्ह वन, वनचं झिरो येणार आहे लिहायची गरज नाही, हेच आन्सर येणार आहे डिवाइड बाय टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट जर ओपन केले टी मायनस वन आहे मायनस साईन आतमध्ये गेल्यानंतर मायनस टी मायनस वन येणार आहे डिवायडेड बाय टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आन्सर टी मायनस टी झिरो मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस टू अपॉन टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर राईट. हे सिम्पल आन्सर तुमचं डी एक्स बाय डी टी झालं. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, वाय इज इक्वल टू काय दिले टी मायनस वन टी प्लस वन राईट, याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी टू टी बरं आहे. मग डी वाय बाय डी टी इथं जर आपण फॉर्म्युला यूज केला, इथं पण यू अपॉन व्ही रूल यूज करणार आहे, सेकंड टर्म ॲज इट इज टी प्लस वन फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह, मग फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येणार टीचं वन, वनचं झिरो म्हणजे वन येणार आहे लिहायची गरज आहे का नाही, मिडल साईन मायनस नाव फर्स्ट टर्म ॲज इट इज टी मायनस वन आणि सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह टीचं डेरिव्हेटिव्ह वन, वनचं झिरो येणार आहे म्हणजे काय लिहायची गरज नाही डिवाइड बाय सेकंड टर्मचं स्क्वेअर टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे राईट. थोडी जागा वाचवतो आहे कारण की आपल्याला प्रूव्ह दॅटला राहिलं पाहिजे ठीक आहे, नंतर करून काय करायचं टी प्लस वन ॲज इट इज मायनस साईन आतमध्ये गेल्यानंतर साईन चेंज होईल ओके आणि टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर टी मायनस टी झिरो वन प्लस वन टू येणार आहे म्हणजे टू अपॉन टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आलेला आहे बरं आहे ना. तर दोन आन्सर तर आपल्याला मिळाले, आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचं, दिसते आपल्याला डी वाय बाय डी एक्स आहे, मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे डी वाय बाय डी टी ओहो डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी हा फॉर्म्युला आपण युटिलाइज करणार आहे ओके. मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय आहे, डी वाय बाय डी टी हा आपला टू अपॉन टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू इंटू करतो म्हणजे याला उलटं येणार मी टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन मायनस टू, मग काय होईल या टूला हा टू का होईल कॅन्सल होईल, मग तुमचा आन्सर काय येणार आहे ते बघा, आन्सर येणार आहे मायनस कसं आन्सर काढतो आपण डी वाय बाय डी एक्स ना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर टी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस साईन होता तो मी मिडलला घेतला आहे आणि टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर दोघांचाही स्क्वेअर आहे मग मी एकच ब्रॅकेट देतो टी मायनस वन कॉमन ब्रॅकेट टी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू कुठं आहे का टी मायनस वन टी प्लस वन टी मायनस वन टी प्लस वन व्हॅल्यू कशाची आहे वायची व्हॅल्यू आहे, तर इथं ही व्हॅल्यू म्हणजे वाय येणार आहे आणि वायचं का होईल स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तुमचा आन्सर येईल. इकडे लेफ्ट हँड साईडला काय आहे डी वाय बाय डी एक्स आहे, मायनस वाय स्क्वेअरला इकडे घेऊन गेलं तर प्लस होईल म्हणजे वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स, राईट हँड साईडला काय राहणार आहे का नाही झिरो, हे शोधायला आपलं झालं वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. इतकं सिम्पल सिम्पल एक्झाम्पल आहेत, थोडं लॉजिक लावा लागेल, थोडं डेरिव्हेटिव्ह चांगलं असलं पाहिजे, यू अपॉन व्हीचा रूल इथे अप्लाय केला आहे तो तुम्हाला समजला पाहिजे ओके. तर काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, एक्स इज इक्वल टू ए कॉस फिफ्टी वाय इज इक्वल टू ए साईन फिफ्टी आणि तुम्हाला शोधत काय सांगितलं आहे मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट रेस टू वन बाय थ्री क्यूब रूट ए असं म्हणू शकतो आपण. बघा काय करणार लिहिताना पहिल्यांदा एक्स घेणार, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी, याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू काय घेणार विथ रिस्पेक्ट टू टी, सांगितलं मी राईट हँड साईडला जो व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू ते करणार आहे आपण. डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे, बघा कॉस क्यूब टी कसं सोडवायचा आहे एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे काय आन्सर एन एक्स एन मायनस वन म्हणजे थ्री मायनस वन किती येतं टू मग कॉस स्क्वेअर टी येणार आहे
आणि डी डी टी ऑफ कॉस क्यूब टी आहोत ना, म्हणजे कॉस टीचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल. समजतं आहे का? साईडला सोडून दाखवू. बघा साईडला आपल्याला डी डी टी ऑफ काय बघायचं आहे, ए कॉस क्यूब टी बघायचं आहे, राईट. मी आता एकदम सिस्टमॅटिक दाखवतो की ज्यांना अजिबात डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांना इथं समजेल. ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं म्हणजे कॉस क्यूब टी राहिलेला आहे. मी कॉस टी ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो, राईट. आता हा जो फॉर्मॅट आहे तो एक्स रेस टू यनच्या फॉर्ममध्ये आहे. एक्स रेस टू यन, मग एक्स रेस टू यनचा फॉर्म्युला यन म्हणजे थ्री, एक्स म्हणजे कॉस टी, यन एक्स यन मायनस वन. ज्याला मी एक्स म्हणतो आहे तो एक्स आहे का? एक्स रेस टू यन, मग हा एक्स आहे का? नाही, कॉस टी आहे. मग कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल. मग आन्सर काय येईल? थ्री इंटू ए, थ्री ए कॉस थ्री मायनस वन घेतील टू, मग तो टू टी, थ्री ए कॉस क्यूअर टी, आणि कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साईन टी. मग फायनल आन्सर काय येईल? हे मायनस फक्त पुढे लिहायचं, मायनस थ्री ए कॉस स्क्वेअर टी इंटू साईन टी. आणि बघूया आपण याचा आन्सर तेच येतं आहे का. बरं आहे ही एवढी मोठी प्रोसिजर इथं करण्यात काय अर्थ आहे का? नाही आहे का? कारण की आता डेरिव्हेटिव्ह पूर्ण तुमचं व्यवस्थित झालेलं आहे, एवढं एक्सरसाइज झालेलं आहे, तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. मी एक प्रोसेस दाखवले, पुढची प्रोसेस दाखवणार नाही, डायरेक्ट करणार आहे. ओके, तर तुमचं इथं थ्री इंटू ए थ्री ए कॉस स्क्वेअर टी आलेला आहे. कॉस टी डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस साईन टी येणार आहे. आणि मग फायनल आन्सर येईल मायनस थ्री ए कॉस स्क्वेअर टी इंटू साईन टी. तुम्ही चेक करू शकता याचा आन्सर काय आलं, सेमच आलेलं आहे. लेंदी प्रोसेस आहे, ती प्रोसेस करण्यात काय मजा नाही आहे, बरं आहे ना. ठीक आहे, आता आपण वायला शोधूया. एक्सची व्हॅल्यू काढली आहे आपण, डी एक्स बाय डी टी काढला आहे, आता डी वाय बाय डी टी फाईन करणार आहे आपण. त्यासाठी आपल्याला वाय काय माहिती पाहिजे. वाय इज इक्वल टू काय घेऊन आहे? ए साईन क्यूब टी आहे. ए साईन क्यूब टी सेम प्रोसिजर करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वाय इज रिलेटिव्ह डी वाय बाय डी टी, ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू यनचं रिलेटिव यन, एक्स यन मायनस वन, थ्री मायनस वन टू टी, आणि डी डी टी ऑफ साईन टी. बरं आहे, सेम प्रोसिजर याच्यासारखीच. हे काय सेमच आहे, राईट. साईन टीचं रिलेटिव्ह काय येणार आहे? कॉस टी येणार आहे. मग डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, डी टी इज इक्वल टू थ्री ए, थ्री इंटू ए थ्री ए साईन स्क्वेअर टी, साईन स्क्वेअर टी इंटू साईन टीचं रिलेटिव्ह कॉस टी, कॉस टी. ओके, तर हा तुमचा डी वाय बाय डी टी आला. आपल्याला फाईन काय करायचं आहे? डी वाय बाय डी एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी? हा आलेला आहे थ्री ए साईन स्क्वेअर टी इंटू कॉस टी डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी मायनस थ्री ए कॉस स्क्वेअर टी साईन टी, मायनस थ्री ए कॉस स्क्वेअर टी इंटू साईन टी. कॅन्सल आउट जर काय होत असेल तर कॅन्सल आउट करा. थ्रीला थ्री काय होईल? कॅन्सल होईल. कॉस टीला याच्यातला एक कॉस कॅन्सल होईल, साईन टीला याच्यातला एक साईन कॅन्सल राहणार. म्हणजे मायनस आन्सर येणार आहे, हा मायनस आहे तो मिडलला दिला मी मायनस, इथं फक्त साईन टी राहणार आहे तो साईन टी, आणि खाली कॉस टी राहणार आहे तो कॉस टी. आपला आन्सर काय पाहिजे? वाय अपॉन एक्स पाहिजे. मग बघा आता वाय अपॉन एक्स कसं काढता येईल आपल्याला? तर साईन टी अपॉन कॉस टी मिळालेला आहे, राईट. तर हा डी वाय बाय डी एक्स मला मिळालेला आहे, याला मी इक्वेशन नंबर वन देतो. बघा आता किती सिस्टमॅटिक चाललं मी, जागा असेल तर भरपूर सिस्टमॅटिक जात आहेत, तर जागा राहिली. आता काय करायला लागेल? मला साईन टीची व्हॅल्यू काढावं लागेल. कशावरून? वायवरून. साईन टी पाहिजे की नाही आपल्याला? आणि वाय इथं आपल्याला दिला, याच्यावरून साईन टीची व्हॅल्यू काढता येईल. मला काय दिलं आहे? बट इथं लिहितो मी, बट वाय इज इक्वल टू मला काय दिलं आहे? ए साईन क्यूब टी दिलेला आहे, साईन क्यूब टी. मग ए इकडे घेईन म्हणजे वाय अपॉन ए इज इक्वल टू साईन क्यूब टी, टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साईड. काय करणार आहे मी? टेकिंग इथं लिहितो आहे, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड. मग क्यूब रूट घेतल्यानंतर काय येईल? वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू वन बाय थ्री इज इक्वल टू, याचं जर क्यूब रूट घेतलं तर क्यूब रूटला क्यूब काय होईल? कॅन्सल होईल. आणि इथं साईन टी मिळणार आहे मला, इथं मला साईन टी मिळाला, याला मी सेकंड इक्वेशन देतो. आता मी एक्सची व्हॅल्यू काढणार आहे. मग एक्स इज इक्वल टू काय आहे? ए कॉस क्यूब टी आहे, ए कॉस क्यूब टी दिले मला. मग हा ए इकडं आहे म्हणजे एक्स अपॉन ए इज इक्वल टू कॉस क्यूब टी. मला क्यूब काढायचा आहे, मग टेकिंग क्यूब रूट, टेकिंग क्यूब रूट, क्यूब रूट घेतल्यानंतर काय येईल? एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू वन अपॉन थ्री इज इक्वल टू
कॉस्ट टी याला मी इक्वेशन नंबर 3 देतो आहे. मग काय लिहिलं मी फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1 to 3 वन नंबरचं इक्वेशन काय आलं आहे डी वाय बाय डी एक्स. बघा आता बघत राहा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस बरं आहे ना मायनस साईन टी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन टी? वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3. साईन टी म्हणजे वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3 डिवाइड बाय काय कॉस्टी. कॉस्टीची व्हॅल्यू x अपॉन a रेस टू 1/3. दोघांचा पॉवर काय आहे सेम आहे. मग मी मायनस असं लिहू शकतो वाय अपॉन ए एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3. एला हे काय होईल कॅन्सल होईल. सो वी गेट द आन्सर मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 1/3. दिस इज आवर फायनल आन्सर. शो दॅट काय सांगितलं आहे मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 1/3 शो दॅट झालं. होप यू गेट द आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके बघा काय एक्झाम्पल आहे. एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू नी शो दॅट काय सांगितलं पॅरामेट्रिक फंक्शन राईट. काय करणार एक्स इज इक्वल टू 2 cos^4t + 3 राईट. याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. काय येईल डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू 2 constant term आउटसाइड द रिलेटिव्ह एक्स रेस टू एन. 4 आहे ना कॉस रेस टू 4 आहे म्हणजे एक्स रेस टू एन. फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 t + 3 एवढं कळतं ना तुम्हाला एवढं समजतं ना एन एक्स एन मायनस 1. आणि मग कॉस टी प्लस थ्रीला आपण एक्स मानलं होतं त्यामुळे त्याचं डेरिटिव बघावं लागेल म्हणजे डी डी टी ऑफ कॉस टी प्लस 3. ओके मग आता 4 × 8 8 cos³t + 3 × cos x रिलेटिव्ह काय असतं मायनस साईन टी प्लस 3 बरोबर आहे. ओके आणि मग कॉस एक्स म्हणतो आपण म्हणजे एक्सच्याऐवजी टी प्लस 3 आले मग त्याचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल परत डी डी टी ऑफ टी प्लस 3. ओके याचं फायनल आन्सर काय आहे मायनस साईन पर्यंत हे मायनस साईन येते येईल -8 cos³t + 3 × sin - sin आपण हे मायनस साईन इथं लिहिलेलं आहे त्यामुळे इथं मायनस साईन लिहायची गरज नाही टी प्लस 3. टीचं रिलेटिव्ह 1 येणार आहे 3 0 लिहायची गरज आहे का नाही. संपला आन्सर म्हणजे आपल्याला डी एक्स बाय डी टी तर मिळाला. नाऊ वी हॅव टू फाईंड डी वाय बाय डी टी. वाय इज इक्वल टू काय दिलं आहे 3 sin^4 t + 3. सेम प्रोसिजर करणार आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वाय इज डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 3 as it is एक्स रेस टू एन एन एक्स एन मायनस 1 3 इन ब्रॅकेट टी प्लस 3. एक्स ज्याला मांडलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल डी डी टी ऑफ साईन टी प्लस 3. 4 3 12 12 sin³t + 3 × sin x relative cos x cos t + 3 आणि डी डी टी ऑफ टी प्लस 3. सो वी गेट द आन्सर. टी प्लस 3 चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे किती येतं 1 येतं त्यामुळे काय लिहायचं म्हणजे टीचं रिलेटिव्ह 1 3 किती येतं 0 येणार आहे बरं आहे. मग ते काही लिहायची गरज नाही आपला आपला आन्सर आले दिली नाही आपण 12 sin³t + 3 × cos t + 3 आपला आन्सर मिळालं. आपल्याला काय काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. सो वी नो दॅट द फॉर्म्युला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय आली डी वाय बाय डी टी 12 sin³t + 3 cos t + 3 डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू -8 cos³t + 3 × sin t + 3 बरोबर आहे × sin t + 3 कॅन्सल आउट करा जे काय कॅन्सल होते ते. काय होईल या कॉस टी प्लस थ्रीला याच्यातली एक टर्म कॅन्सल होईल. साईन टी प्लस थ्रीला याच्यातली एक साईन टर्म कॅन्सल होईल. 4 2 8 4 2 8 4 3 12 4 3 12 मग आता रिमेनिंग पार्ट जो काय राहिला तो लिहायचा आपल्याला. काय राहिलं आहे 3 इथं राहिलं आहे साईन स्क्वेअर टी प्लस 3
मायनस साईन आहेच, हे मायनस साईन ते मिडलला दिलं मायनस टू कॉस स्क्वेअर टी प्लस थ्री. आता जर आपल्याला साईन स्क्वेअर कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढता आली किंवा साईन कॉसची व्हॅल्यू काढता आली जरी, तरी आपल्याला काय करता येईल, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून वाय अपॉन वाय आणि एक्सच्या फॉर्ममध्ये आन्सर आणायचा, म्हणजे पुन्हा आपल्याला याच्यावरून व्हॅल्यू फाईंड करायला लागणारच आहे. तर आपण तीच प्रोसिजर करणार आहे की आपण काय करणार आहे, याच्यावरून ट्राय करणार आहे आपल्याला साय आणि कॉस्टची व्हॅल्यू काय मिळते का. राईट, ठीक आहे. मग काय करावं लागेल याच्यासाठी, बघू काय करावं लागेल. राईट, मग याच पहिल्यांदा इथनं घेऊया. एक्स इज इक्वल टू काय माहीत आपल्याला, एक्स इज इक्वल टू टू कॉस रेस टू फोर, याला वन देऊन टाकणार आपण, इक्वेशन वन दिलेला. ह्या काय काढलं आहे आपण, डी वाय बाय डी एक्स, एक्स इज इक्वल टू काय, टू कॉस रेस टू फोर टी प्लस थ्री. राईट, मग टू इकडे येईल म्हणजे एक्स अपॉन टू, दिसतंय ना एक्स अपॉन टू, बरोबर ना, हा टू इकडे आल्यानंतर एक्स अपॉन टू आला, इथं कॉस काय आहे, रेस टू फोर टी प्लस थ्री आहे. राईट, फोर्थ रूट घेतला आपण तर काय येणार आहे, एक्स अपॉन टू फोर्थ रूट, आणि इकडं फोर्थ रूट घेतल्यानंतर कॉस टी प्लस थ्री, म्हणजे एक व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, कॉस टी प्लस थ्री मिळाला. तर साईन कॉस टी प्लस थ्री मिळालेला आहे, साईन टी प्लस थ्रीसुद्धा आपल्याला पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल, साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचा यूज करावं लागेल, कारण की वाय इज इक्वल टू काय आहे, थ्री साईन रेस टू फोर टी प्लस थ्री. सेम प्रोसिजर आपण करणार, याला मी सेकंड देऊ शकतो, हां, वाय अपॉन थ्री इज इक्वल टू साईन रेस टू फोर टी प्लस थ्री, टेकिंग फोर्थ रूट ऑफ बोथ साईड, फोर्थ रूट ऑफ घेतल्यानंतर काय येईल, वाय अपॉन थ्री रेस टू वन अपॉन फोर, इथं पण रेस टू वन अपॉन फोर येणार आहे, मग त्या फोरला हा फोर काय होईल, कॅन्सल. सेम प्रोसिजर इथं पण फोर्थ रूट घेतो म्हणजे काय करतो आपण, ब्रॅकेट रेस टू काय येणार आहे, वन अपॉन फोर येणार आहे, त्या फोरला हा फोर काय होईल, कॅन्सल होणार आहे. ओके, मग इथे येणार आहे साईन टी प्लस थ्री, याला आपण देणार इक्वेशन नंबर थर्ड. आणि आता फ्रॉम वन टू थ्री आपण व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करणार आहे. ओके, इथं फ्रॉम वन टू अँड थ्री आपल्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आन्सर काढायचा आहे. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस थ्री ॲज इट इज, साईन टी प्लस थ्रीची व्हॅल्यू, साईन टी प्लस थ्रीची व्हॅल्यू वाय अपॉन थ्री वन बाय फोर, बघा वाय अपॉन ओहो वाय अपॉन थ्री रेस टू वन अपॉन फोर, परंतु साईनचा तो काय स्क्वेअर आहे, म्हणजे याचा पण आपल्याला काय करावं लागणार आहे, स्क्वेअर करावं लागणार आहे. ओके, इथपर्यंत समजले. पुढे हा टू ॲज इट इज, कॉस टी प्लस थ्रीची व्हॅल्यू एक्स बाय टू, एक्स बाय टू रेस टू वन अपॉन फोर्थ, आणि कॉसचा पण काय आहे, स्क्वेअर आहे. राईट, आता तुम्ही काय करू शकता, हा वन बाय फोरला बाहेर घ्या, दोघांचा बघा ना, टूनं मल्टिप्लाय केलं तर टू अपॉन फोर होईल, टू इंटू वन टू, टू अपॉन फोर म्हणजे वन बाय टू, इथं पण टू इंटू वन टू, टू अपॉन फोर किती येईल, वन बाय टू. तुम्ही कसं करू शकता, म्हणजे टू 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 जा फोर, टू 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 जा फोर, बरं आहे ना, म्हणजे वन अपॉन टू येणार आहे. म्हणजे तुमचा आन्सर इथंच लिहितो मी आता, मायनस तर साईन असणारच आहे, थ्री ॲज इट इज असणार आहे. आता वाय रेस टू काय राहील फक्त आपल्याला बघायचं आहे, बरं आहे ना, मग वाय अपॉन थ्री रेस टू वन बाय टू डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट एक्स अपॉन टू रेस टू वन बाय टू, दोघांच्या पण रूट येणार आहे, मग दोघांचं रूट टाकलं तर काय होतं बघा, आता दोघांनाही रूट टाकणार आपण, ठीक आहे, मायनस इकडे घेऊ आता, अजून दोन स्टेप तरी जातील म्हणते. ओके, मग हा मायनस साईन ॲज इट इज, वन बाय टू म्हणजे काय असतं, रूट, मग सगळ्यांना पण रूट देणार, या थ्रीला पण मी असं लिहू शकतो का, रूट थ्री इंटू रूट थ्री लिहू शकतो, कारण की रूट थ्री इंटू रूट थ्री किती येतं, थ्री येणार आहे. ओके, इंटू हा थ्री लिहिला मी, रूट थ्री इंटू रूट थ्री इंटू एल लिहायचं आहे, वाय रेस टू हाफ म्हणजे रूट असणार, म्हणजे रूट वाय आला, थ्री रेस टू हाफ म्हणजे रूट थ्री असणार, रूट थ्री डिवायडेड बाय, बघा कसं करतो, हा टूला पण मी असं लिहू शकतो, रूट टू इंटू रूट टू मल्टिप्लाय बाय हा मायनस साईन इज इक्वल टू साईन, इथं मायनस साईन मिडलला. ओके, इथं एक्सला रूट असणार, नंतर हा टू आहे तो रूटमध्ये आहे, म्हणजे टूला पण काय असणार आहे, रूट असणार आहे, रूट टू का असं लिहिलं, कारण की रूट थ्रीला रूट थ्री का होईल, कॅन्सल होईल, आणि या रूट टूला रूट टू का होईल, कॅन्सल होईल. आता जे तुमचं आन्सर येणार आहे ते काय असणार आहे बघा, आता इथं आन्सर ते मायनस रूट थ्री रूट वाय, रूट थ्री रूट वाय मल्टिप्लिकेशन दोघांच्यामध्ये, रूट टू रूट एक्स, आणि जर याला कंबाईन करून लिहायचं झालं, दोघांना पण रूट आहे,
तर आन्सर काय झालं फायनल, मायनस साईन ॲज इट इज, दोघंही रूटमध्ये आहेत, हे सगळेच रूटमध्ये आहे ना, रूट हे सगळे नंबर रूटमध्ये आहेत, मग एकच सिंगल रूट काढायचा आणि 3y/2x असं लिहिलं की तुमचं फायनल आन्सर तयार होतं, दॅट इज युअर फायनल आन्सर. एवढं सिम्पल आहे, इझिली करू शकता. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा आता एक्स इज इक्वल टू लॉग 1+t² दिलं आहे, वाय इज इक्वल टू टी मायनस टॅन इन्वर्स टी दिलं आहे, आपला हे आन्सर काढायचा आहे. ओके, बघूया आपण काय काय होतं. पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू घेऊन त्याला सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू काय आहे, लॉग 1+t² राईट, डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, लॉग एक्स या पूर्ण ब्रॅकेटला एक्स म्हणतो मी, 1/x राईट. आणि एक्सच्या ऐवजी काय आलं आहे, 1+t², 1+t² डेरिव्हेटिव्ह बघितलं पाहिजे, म्हणजे 1/1+t², 1 डेरिव्हेटिव्ह 0, टी स्क्वेअरचं 2t, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं आत्तापर्यंत 2x, तसं टी स्क्वेअरचं 2t, आणि हे तुमचं आन्सर झालं. हा मिळाला तुम्हाला dx/dt मिळाला 2t/1+t² राईट. आता वाय काढू, वाय इज इक्वल टू काय, टी मायनस टॅन इन्वर्स टी राईट, मला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, मग काय येईल, dy/dt इज इक्वल टू टीचं 1 येणार आन्सर, मायनस टॅन इन्वर्स एक्स रेटिव्ह 1/1+x², आता टी आहे तर टी स्क्वेअर, जो काय व्हेरिएबल असतो तो लिहिणार, तर टी आहे म्हणून टी लिहिलं, थीटा असं थीटा लिहिलं असतं मी राईट. कॅल्क्युलेशन करा, 1+t² × 1, 1+t² - 1 ओके, काय येणार आहे, 1+t² - 1/1+t², मग आन्सर काय येईल, आन्सर येणार आहे dy/dt इज इक्वल टू 1 - 1, 0 होईल, म्हणजे t² / 1+t² आन्सर येईल, t² / 1+t² आपल्याला काढायचं आहे dy/dx, आणि dy/dxचा फॉर्म्युला काय आहे, dy/dt/dx/dt, मग dy/dt ची व्हॅल्यू काय आहे, ही म्हणजे काय, t² / 1+t², आणि dx/dt ची व्हॅल्यू काय आहे, 2t/1+t², मग 1+t² ला 1+t² काय होईल, कॅन्सल, त्याचबरोबर इथला टी आणि याच्यातला एक टी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, हा टी आणि इथला एक टी कॅन्सल होईल, मग रिमेनिंग काय राहिलं, हाफ टी हे रिमेनिंग राहिलं, dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, काय मिळाली, हाफ टी मिळालेलं आहे. याला मी वाटलंच तर इक्वेशन 1 देतो, कारण की आपला आन्सर इथं आलेलं नाही आहे. dy/dx काय पाहिजे, इन √e^(x-1/2) पाहिजे, मग 2 तर मिळाला आहे, म्हणजे टीची व्हॅल्यू आपल्याला जर फाईंड करता आली तर आपला आन्सर होईल. आणि मग टीची व्हॅल्यू कशावरून फाईंड करणार, याच्यावरून करायची का याच्यावरून करायची, दोनच ऑप्शन आहेत आपल्याला, एकतर एक्स किंवा वाय. तर आन्सरमध्ये तुम्हाला e^(x) दिसतंय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक्सची व्हॅल्यू आपल्याला यूज केली पाहिजे, कारण की तिथे एक्स आहे, जर तिथं वाय असता तर मी या वायवरून तिची व्हॅल्यू फाईंड केली असती, आता मी एक्सवरून करणार आहे. मग एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल टू मला दिलेला आहे लॉग 1+t² बरं आहे, आणि याच्यावरून मला कशी व्हॅल्यू काढायची, टीची व्हॅल्यू काढायची, कशी फाईंड करणार, तर तुम्हाला माहिती आहे की लॉगच्या बेसला ज्यावेळी कुठलीही टर्म नसते त्यावेळी काय असतो, ही असतो बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. आता तुम्हाला थोडंसं बेसिक लेक्चरकडे गेलं पाहिजे, आहे ना, आपण एक लेक्चर स्पेशल घेतलेलं आहे याच्यावर, लॉगॅरिथम आणि ट्रिग्नॉमेट्रीवर, बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नॉमेट्री आणि लॉगॅरिथम असं हेडिंग दिलं होतं त्याला, आणि त्या टॉपिकला तुम्ही जा, लॉगॅरिथमची डेफिनेशन बघा, बाय डेफिनेशन ऑफ लॉग. ओके, लॉगच्या डेफिनेशनवरून काय येईल, काय होणार आहे, e^(x) इज इक्वल टू 1+t² बरं आहे ना, काय करणार आपण, हा ई इकडे घेणार, e^(x) लॉगला कस कट करणार, नाही लागणार, मग एक्सपोनेन्शियल फॉर्म ना, लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म, बघा तुम्ही जाऊन डेफिनेशनमध्ये जाऊन समजावून घ्या कसं येतं काय येतं, समजलं असेल, e^(x) इक्वल टू 1+t² आले, मला टीची व्हॅल्यू पाहिजे, मग हा प्लस 1 आहे, इकडे काय होईल, -1, म्हणजे t² इज इक्वल टू काय होईल, e^(x-1), मला टीची व्हॅल्यू पाहिजे, तर मग रूट घ्यावं लागेल, मग इकडचं रूट घेतलं तर काय, √e^(x-1), बस ह्या व्हॅल्यूला उचला, याच्यामध्ये पुट करा. ओके, मग फ्रॉम वन वरून dy/dx इज इक्वल टू 1/2, आणि टीची व्हॅल्यू इन √e^(x-1), दॅट इज युअर आन्सर. यानी आन्सरमध्ये काय फरक आहे का, नाही आहे, बरं आहे, रूटने याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, इन √e^(x-1) हा काय,
टू आयन, हे तुमचं फायनल आन्सर आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल. एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ई रेस टू टी, वाय इज इक्वल टू इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी. शोध आउट करायला सांगितलं, बघा काय करायचं. काय करा, पहिल्यांदा आपण एक्स इज इक्वल टू आपल्याला काय गिवन आहे, साईन इनवर्स ई रेस टू टी गिवन आहे. ओके, सिंपल आपण डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी, राईट. मग काय येईल आन्सर याच्यावर डिफरन्शिएट केलं त्याला, तर डी एक्स अपॉन डी टी. साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन इन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, बरं आहे ना. आणि मग डी डी टी ऑफ ई रेस टू टी. साईन इनवर्स एक्स म्हटलं, हा एक्स आहे का आपला, नाही आहे, ई रेस टू टी आहे. मग ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्ह बघणं गरजेचं आहे. वन अपॉन इन रूट, इथं तुम्ही वन मायनस ई रेस टू टू टी असं लिहिलं तरी चालतं, किंवा ई रेस टू टी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टू टीच येणार आहे, म्हणजे ॲज इट इज राहणार आहे. मग तुमचं आन्सर तुम्हाला मिळालं डी एक्स बाय डी टी मिळाला. ओके, आता आपल्याला डी वाय बाय डी टी काढायचं आहे, मग त्यासाठी वाय लिहिला पाहिजे, वाय इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी आहे. ओके, म्हणजे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वाय चं रेडिओ काय येणार आहे, डी वाय बाय डी टी. रूट एक्सचं रेडिओ काय असतं, वन अपॉन टू रूट एक्स, बरोबर आहे. रूट एक्सचं रेडिओ वन अपॉन टू रूट एक्स, एक्स ज्याला म्हणतो आहे तो एक्स आहे का, नाही, वन मायनस ई रेस टू टू टी आहे. याचं रेडिओ आपल्याला बघावं लागेल आणि त्याचा आन्सर जे येईल ते आपण पुढे लिहिलं, बघा काय. डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, हा ॲज इट इज राहणार आहे, वनचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, झिरो, मायनस साईन येणार आहे, ते मायनस साईन अगोदर लिहितो, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू टू टीच येणार आहे, राईट. डिवायडेड बाय हा सगळा पार्ट, टू इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी, राईट. आणि डी डी टी ऑफ काय, तर डी डी टी ऑफ लिहिलं, बघा वनचं डेरिव्हेटिव्ह झिरो, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स लिहिला आपण, आणि एक्सच्या ऐवजी टू टी आलं आहे, ई रेस टू एक्स म्हणतो, पण टू टी आहे, म्हणजे टू टीचं डेरिव्हेटिव्ह बघणं गरजेचं आहे. आणि मग तुमचा आन्सर काय, टू टीचं रेडिव्ह के एक्स रेडिव्ह काय येतं, के एक्स, के एक्स रेडिव्ह के येतं, तसं टू टीचं रेडिव्ह काय येणार आहे, टू येणार आहे, आणि जो टू येईल तो टू आणि हा टू कॅन्सल होईल. ठीक आहे, अजून एक स्टेप वाढव आपण, मायनस ई रेस टू टू टी इन टू टू, याचं डेरिव्हेटिव्ह जे येईल टू टू, डिवाइड बाय टू इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी, काय होईल, हा टूला हा टू कॅन्सल होईल. सो वी गेट द आन्सर डी वाय बाय डी टी, डी वाय बाय डी टीचं आन्सर मिळालं, मायनस ई रेस टू टू टी अपॉन इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी. नाव वी हॅव टू फाईंड डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स. मग काय येईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय, फॉर्म्युला असणार आहे डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, राईट. ओके, मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय आली, मायनस ई रेस टू टू टी डिवाइड बाय इन रूट वन मायनस ई रेस टू टू टी, राईट. आता डी एक्स बाय डी टी लिहायचं आपल्याला, हां, फक्त मी लिहिताना तुला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं तर डिनॉमिनेटर न्यूमरेटर जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, म्हणजे इथं येणार आहे रूट वन मायनस ई रेस टू टू टी अपॉन ई रेस टू टी. मग काय होईल, या रूटला हा रूट काय होईल, कॅन्सल होईल, ह्या दोघांचा बेस सेम आहे, टू टी मायनस टी होईल, टू टी मायनस टी टी येणार आहे, मग तुमचा आन्सर येणार आहे मायनस ई रेस टू टी, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय आला, मायनस ई रेस टू टी आलेला आहे, बरं आहे ना. मायनस इकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस, म्हणजे डी वाय बाय डी एक्स प्लस ई रेस टू टी इज इक्वल टू झिरो. आता ई रेस टू टी आन्सर आपल्याला शोधत काय करायचं आहे, साईन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स प्लस साईन एक्स, म्हणजे इथं जर साईन एक्स आला तर होऊन जाईल, म्हणजे ई रेस टू टी वरून आपल्याला साईन एक्स काढायचं आहे, म्हणजे इथं काढायचं आहे, बरं आहे ना. बट इथे लिहिणार आपण बट एक्स इज इक्वल टू काय आहे, गिवन एक्झाम्पल साईन इनवर्स ई रेस टू टी आहे, मग साईन इनवर्स जर इकडे घेतला तर साईन एक्स होईल, म्हणजे साईन एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी येणार आहे, म्हणजे ई रेस टू टीची व्हॅल्यू काय पुट करणार आपण, साईन एक्स, म्हणजे काय लिहिणार, फ्रॉम, समजा याला वन दिलं आपण, तर फ्रॉम वन डी वाय बाय डी एक्स प्लस ई रेस टू टी म्हणजे साईन एक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज आवर फायनल आन्सर. त्याचा आन्सर आहे, समजला असेल, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा या क्वेश्चनमधलं लास्ट एक्झाम्पल आहे, थोडंसं टफ म्हणता येईल.
ओके बघा तुम्हाला कसं वाटतं. एक्स इज इक्वल टू काय दिले, टू बी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर. मग याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. आपला व्हेरिएबल कुठला आहे, रिस्पेक्ट टू टी आहे, बरं आहे ना. बी कॉन्स्टंट आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये महत्त्वाचं. डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू टू आणि बी काय आहेत, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि रिमेनिंग पार्ट्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल. मग काय राहील, टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायला. मी एकदम प्रॉपर वेने जाणार आहे, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की टू बी कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, रिमेनिंग पार्ट्स डेरिव्हेटिव्ह. म्हणजे यू अपॉन वी रूल क्वेश्चन रूल आलेला आहे. क्वेश्चन रूल काय असतो आहे, इथं लिहितो मी डी एक्स अपॉन डी टी. मोठं एक्झाम्पल होणार आहे थोडंसं, तर जितकं आपल्याला स्पेस कमी वापरता येईल तेवढं आपण स्पेस कमी वापरणार आहे. टू बी इन ब्रॅकेट सेकंड टर्म ॲज इट इज वन प्लस टी स्क्वेअर, बरं आहे. सेकंड टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह, टीचं डेरिव्हेटिव्ह वन. जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर वन येतं विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना. टी आहे विथ रिस्पेक्ट टू, तर टीचं डेरिव्हेटिव्ह वन येणार, लिहायची गरज आहे नाही. मिडल साईन मायनस ना, फर्स्ट टर्म ॲज इट इज टी येणार. ओके फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, वनचं डेरिव्हेटिव्ह झिरो, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू टी, टू टी डिवाइड बाय सेकंड टर्म स्क्वेअर, वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याला थोडंसं सिम्प्लिफाय करू, फायनल आन्सर येईल इज इक्वल टू टू बी इन ब्रॅकेट वन प्लस टी स्क्वेअर मायनस टी इन टू टू टी, टू टी स्क्वेअर डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. टू बी इन ब्रॅकेट टी स्क्वेअर मायनस टू टी स्क्वेअर मायनस टी टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके बाकी काय होणार नाही, याला आपण ॲज इट इज ठेवूया, नंतर बघू काय याचं काय सिम्प्लिफाय करता येईल का, किंवा याच्यातून काय कॅन्सल आउट काय होईल का. आपलं आन्सरकडे आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. ओके ठीक आहे, तर वाय इज इक्वल टू काय दिलं बघूया. वाय इज इक्वल टू आहे ए वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर. मग सेम करणार आपण, डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. टी वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी, ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, रिमेनिंग पार्ट्स आपण काय बघणार आहे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे वन मायनस टी स्क्वेअर अँड वन प्लस टी स्क्वेअर, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे. एकदम सिस्टमॅटिक चाललं आहे, ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, रिमेनिंग पार्ट्सचं डेरिव्हेटिव्ह. ओके ए ए ॲज इट इज लिहिणार आपण, बरं ए ॲज इट इज. आता आपला रूल वापरणार, सेकंड टर्म ॲज इट इज वन प्लस टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह वनचं डेरिव्हेटिव्ह झिरो, टी स्क्वेअरचं टू टी, पण मायनस साईन असल्यामुळे मायनस टू टी येईल, मायनस टी मिडल साईन मायनस, मायनस साईन झालं. आणि फर्स्ट टर्म ॲज इट इज म्हणजे वन प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज, आणि परत तेच वनचं डेरिव्हेटिव्ह झिरो आणि टी स्क्वेअरचं टू टी डिवायडेड बाय सेकंड टर्म स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला फक्त थोडंसं सॉल्व करू, ए इन ब्रॅकेट मायनस टू टीनं मल्टिप्लाय करू आपण, दुसरा कुठला माहिती तर टू टी कॉमन काढलं पाहिजे, कळतंय का. तोही ऑप्शन आहे, काय करायचं, ठीक आहे टू टी कॉमन काढू आपण. काय केलं आपण, टू टी कॉमन काढलं, टू टी कॉमन काढलं तर टू एटी येईल, बरं आहे ना. टू एटी टू टी आणि हा ए तर आहेच बाहेर, टू टी जर कॉमन काढलं तर इथं मायनस साईन राहणार आहे, ते मायनस काय होईल, मायनस वन मायनस टी स्क्वेअर, दोघांचं साईन चेंज करेल, मायनस वननं मल्टिप्लाय केल्यासारखं होईल, बरं आहे. आणि इथं मायनस साईन ऑलरेडी आहे, टू टी तर बाहेर गेला आहे, मग याचं पण साईन होईल मायनस वन मायनस टी स्क्वेअर होईल, बरोबर आहे ना. काय चुकत तर आहे, बघितलं लक्ष टाकू द्या. ठीक चला, काय चुकलं असेल तर कळेल आपल्या पुढे गेल्यानंतर. वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक बघू, टू एटी मायनस वन मायनस वन मायनस टू आहे, आणि मायनस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर मायनस टू टी स्क्वेअर होईल डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक, आता याच्यातून परत मायनस टू कॉमन निघेल, म्हणजे मायनस फोर ए टी होऊ शकतं. मायनस टू कॉमन काढल्यानंतर वन प्लस टी स्क्वेअर येईल न्युमरेटरला, आणि खाली पण काय आहे, वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग वन प्लस टी स्क्वेअरला एक टर्म आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे वन प्लस टी स्क्वेअर याच्यातले एक वन प्लस टी स्क्वेअर काय होईल,
कैंसल होईल, आंसर येईल मायनस 480 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता स्क्वेअर गेलेला आहे बरं आहे ना, याचा जो स्क्वेअर होता ब्रॅकेटचा तो इथं कॅन्सल आउट झालेला आहे. ठीक, हा आपण काढला डी वाय बाय डी टी काढलेला आहे. राईट, आता आपल्याला काढायचा आहे डी, काय काढायचं आहे, डी एक्स बाय डी वाय काढायचं. बघा आत्तापर्यंत आत्तापर्यंत 7 एक्झाम्पल झाले, हा 8 नंबरचा एक्झाम्पल आहे. 7 एक्झाम्पलमध्ये आपण डी वाय बाय डी एक्स काढला होता. इथं तुम्ही चुकू शकता, तुम्हाला हॅबिट लागली आहे बरं आहे ना. इथं डी एक्स बाय डी वाय काढायचं, उलटं काढायचं आहे. आपल्याला फाईंड करायचं आहे डी एक्स बाय डी वाय, मग फॉर्म्युला पण अपोजिट होईल, डी एक्स अपॉन डी टी. आत्तापर्यंत आपण डी वाय अपॉन डी टी वरती लिहायचो आणि खाली डी एक्स बाय डी टी टाकायचं. आता उलटं लिहावं लागेल, डी एक्स बाय डी टी काय आला आपला, हां हां बघा, हा डी एक्स बाय डी टी आहे. मग ह्याची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहिली पाहिजे. ओके, म्हणजे काय व्हॅल्यू आहे, 2b 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इन टू करणार आहे मी आता डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू ही इथे आहे बघा, हां डी वाय बाय डी टी इथं आहे, तरी वाटलंच तर लिहूया. हा आपला डी वाय बाय डी टी आहे. वाटलं तुम्ही नंबर पण देऊ शकता, याला फर्स्ट नंबर द्या, सेकंड द्या, म्हणजे लक्षात येणार टू वन कुठं आहे टू कुठं आहे. ओके, आता डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू लिहिताना कसं लिहिणार, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर इथे जाईल, 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन मायनस 480. कॅन्सल आउट काय होतं, 1 प्लस टी स्क्वेअरला ह्याच्यातला एक 1 प्लस टी स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे 2b 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन मायनस 480 मायनस 480. इथं 2 होतं आहे ना, 2 1 1 2 2 4, म्हणजे तिथं 2 लिहायची गरज पडणार नाही. इथं मायनस 280 येईल, मायनस 280 1 प्लस टी स्क्वेअर. आता बघा काय आन्सरमध्ये आलं पाहिजे, ए स्क्वेअर झाला पाहिजे, बी स्क्वेअर झाला पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला आता याच्यावरून आन्सर काढावं लागतील. 1 प्लस टी स्क्वेअर बघा, इथं 1 प्लस टी स्क्वेअर आहे की नाही, मग याच्यावरून 1 प्लस टी स्क्वेअर काढता येईल, याला इकडे घ्यायला लागेल, याला इकडे घ्यायला लागेल, बरं आहे ना. ठीक आहे, मग तसंच करू आपण नाव. ओके, याला इक्वेशन नंबर 3 देऊ, हा आपला डी एक्स अपॉन डी वाय आहे. ओके, नाव एक्स इज इक्वल टू काय, 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. देअरफोर 1 प्लस टी स्क्वेअरला इकडे घेतलं तर 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इकडे जाईल, 2bt अपॉन एक्स, 2bt अपॉन एक्स. ओके, सेम याच्यावरून आपल्याला आन्सर काढावे 1 मायनस टी स्क्वेअर्स. ओके, मग वाय इज इक्वल टू काय, वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आपल्याला 1 मायनस टी स्क्वेअर काढायचा आहे. ओके, 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे हा ए न्युमरेटरला आहे तो इकडे डिनॉमिनेटर जाईल, हा डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटरला, म्हणजे वाय इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन ए. आणि मग ह्या आलेल्या व्हॅल्यू काय करायला लागतील, आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करावं लागतील. मग डी एक्स अपॉन डी वाय थर्डमध्ये लिहितो आहे, वाटलंस येतं फ्रॉम 3 असं लिहू शकता तुम्ही, फ्रॉम 3 डी एक्स अपॉन डी वाय बी ॲज इट इज बी. 1 मायनस टी स्क्वेअरची व्हॅल्यू, 1 मायनस टी स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे बघा, 1 मायनस टी स्क्वेअर काय व्हॅल्यू आहे ती इथं पुट करा, बी इन ब्रॅकेट वाय 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन ए डिवायडेड बाय, हा झाला 1 मायनस टी स्क्वेअर, मायनस 280 इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअरची व्हॅल्यू, 1 प्लस टू टी स्क्वेअरची 2bt अपॉन एक्स. आणि मग आपल्याला याला सॉल्व करावं लागणार आहे. आता बघू सॉल्व करून आन्सर काय येतं, काय होईल, इंटरचेंज करावं लागेल पहिल्यांदा, बरं आहे का, मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय करू शकता तुम्ही, बघा शक्य तेवढं मी करेन. ओके, याचा आन्सर येईल बी वाय बी इंटू वाय बी वाय इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू, हा सॉरी मल्टिप्लाय बाय, डिनॉमिनेटरला फक्त एक्स आहे म्हणजे हा एक्स न्युमरेटरला जाईल, डिवायडेड बाय हा डिनॉमिनेटरला येणार आहे, काय येणार आहे, मायनस 280 आणि 2bt असं येणार आहे. ओके, हा 1 प्लस टी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे आपण, तर आपण चुकलो जरा, हां इथं जो 1 प्लस टी स्क्वेअर आला आहे याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा पाहिजे. ठीक आहे, आता 1 आता आपल्याला माहीत आहे ना, आपण करू आहोत जेवढं शक्य आहे तेवढं, आणि नंतर मग डिसाईड करू काय करायचं. ओके, तर आता काय करणार तुम्ही, इथे 1 प्लस टी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकल्याशिवाय पर्याय नाही. ओके, तर इथंच टाकतो मी, आता समजून घ्या तुम्ही, आता
ओके काय आलं आपल्याला, हा बघा बी वाय वन प्लस टी स्क्वेअर, वन प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय, टू बी टी अपॉन एक्स, म्हणजे इथं येणार आहे टू बी टी अपॉन एक्स येणार आहे. ओके येईल का आन्सर? मग आता काय काय होतं आहे या टू बी टीला, हा टू बी टी काय होतो आहे, कॅन्सल होतं आहे राईट. नंतर अजून टी राहतोच, एक मिनिट हा बघा लक्ष द्या, मगाशी थोडंसं फायनल आन्सर येत नव्हतं त्याच्यामुळे मला पूर्ण रफ करून थोडासा विचार करायला लागला याच्यावर. तर बघा आता ह्या तर एवढा तर पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे की डी वाय डी एक्स अपॉन डी वाय, महत्त्वाचा क्वेश्चन आहे की डी एक्स अपॉन डी वाय फाईन करायचा राईट. तर मी हे काहीच केलेलं नाही, डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू, डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू काय बघा, डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू ही आहे, मग ह्या व्हॅल्यूला पिक केलं आहे आणि ते टाकलेलं आहे सेम राईट. तसंच डी वाय बाय डी एक्स केलेलं आहे, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय, मायनस 480 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, हे डिनॉमिनेटरला गेली असते कारण की डी वाय बाय डी टी डिनॉमिनेटरला आहे, मग त्यालाच मी न्युमरेटरला घेतलं आहे, मग न्युमरेटर घेतल्यानंतर काय होईल, जो इथं डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटर होईल आणि न्युमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होईल. हो काय बस आता बघा थोडंसं तुम्हाला थिंकिंग करायचं आहे. बघा आता मी काय करतो आहे, डी एक्स अपॉन डी वाय हे तुम्हाला समजण्यासाठी करतो, ही स्टेप करण्याची गरज नाही, लिहायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी फक्त. हा टू बी मी साईडला लिहिला तर इथं ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, वन मायनस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर राईट इन टू, इथं मी वन अपॉन मायनस फोर ए याला साईडला घेतलं, ब्रॅकेटमध्ये काय राहील, वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी, आणि ह्या व्हॅल्यू बघा कुठं आहेत, बघा वन मायनस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर याच्यावरून व्हॅल्यू काढता येईल वाय अपॉन ए, बरं आहे ना, म्हणजे इथून आलेली ती, इथं लिहू आपण वाय इज इक्वल टू काय दिलं आहे, ए वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, देअर फोर वाय अपॉन ए इज इक्वल टू वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर राईट. तर आपल्याला एक व्हॅल्यू तर मिळाली, आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, काय करायचं टी वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी, मग वन प्लस टी स्क्वेअर इकडे येईल राईट, म्हणजे एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय, टू बी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, आणि याच्यावर आपल्याला कशी व्हॅल्यू काढायची आहे, जी पाहिजे ती व्हॅल्यू आपल्याला फाईंड झाली पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी, वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी फाईंड झाली पाहिजे याच्यावर, वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी कधी येईल, ज्यावेळी हा इकडे जाईल हा एक्स इकडे येईल आणि हा टी इकडे जाईल, म्हणजे टू बी अपॉन एक्स राईट. आता ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आहेत आपल्याला, त्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहे, म्हणजे आता डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू हा टू बी ॲज इट इज, टू बी वन मायनस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर, वन मायनस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर काय, वाय अपॉन ए, म्हणजे येणार आहे वाय अपॉन ए मल्टीप्लाय बाय वन अपॉन मायनस फोर ए मल्टीप्लाय बाय वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी, वन प्लस टी स्क्वेअर अपॉन टी म्हणजे टू बी अपॉन एक्स, टू बी अपॉन एक्स. ओके नाव आता आन्सर येते का बघू आपण, टू बी इंटू टू बी किती येईल, फोर बी, फोर बी येणार आहे, आणि न्युमरेटरला अजून काय आहे का, वाय आहे, फोर बी वाय, मायनस साईन आहे ते मायनस, इथं मायनस साईन ते इथं मिडलला दिलं, ए इंटू मायनस फोर ए किंवा ए इंटू फोर ए, फोर ए स्क्वेअर, फोर ए स्क्वेअर टू बी इंटू टू बी फोर बी स्क्वेअर आला पाहिजे, फोर ए स्क्वेअर आणि हा काय आहे डिनॉमिनेटरला एक्स आहे, मग इथं काय होईल फोरला फोर कॅन्सल होईल, आन्सर काय येईल, मायनस साईन आहेच बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स इज इट आन्सर, बरोबर आलं. थोडासा त्रास झाला तुम्हाला पण, त्याबद्दल माफी असावी की एक्झाम्पल मी एवढं सोडवून नंतर मला कळालं की मी रॉंग वेला चाललो आहे, आणि होऊ शकतं असं तुम्हालाही, तुम्ही ज्यावेळी बोर्डला सोडवाल किंवा प्रॅक्टिस करत असाल तेव्हा असं होऊ शकतं, माझ्याकडून ही चूक होऊ शकते, त्याला ती मी काही लपवत बसणार नाही, त्याला एडिट करा आणि ते सगळं पाठवा वगैरे तसं काही मला करत नाही, माझी चूक आहे ती मला मान्य आहे की माझ्याकडे चुकलं होतं, पण तुम्हाला समजलं असेल तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ प्ले करून हे एक्झाम्पल थोडंसं रिवर्स लावून दो एक दोन वेळा व्यवस्थित बघून घ्या, थोडंसं टफ एक्झाम्पल तुम्हाला मी बोललो की थोडंसं टफ वाटतं एक्झाम्पल, नाही तर मी छोटीशी एक नॉर्मल चूक केली होती आणि त्या चुकीचा परिणाम झाला की खाली आन्सर काढून ते आन्सर येत नव्हतं, मला परत रिवर्सवरती जाऊन थोडासा विचार करावा लागला. ओके सो
हा क्वेश्चन आता इथपर्यंत बसायला, कारण की एक तासाची जवळपास व्हिडिओ झाली असेल तयार. तर हा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो लगेच अपलोड करतो आहे आत्ता. हा व्हिडिओ तुम्हाला आज मिळेल आणि संध्याकाळीपर्यंत किंवा उद्या सकाळीपर्यंत लगेच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळून जाईल. ओके, रेग्युलर व्हिडिओ मिळतील आता या आठवड्यामध्ये तुम्हाला. मी आता कुठे जाणार नाही, म्हणजे दोन चार दिवस पासून गावी गेलो होतो. मलाही वाटतं ना गावी जावं, तर आई वडिलांना भेटावं वगैरे. मी पण आई वडिलांपासून लांब राहतो, थोडंसं व्हिडिओ लेट मिळत होता. आता तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळतील. ओके, अभ्यास करत राहा, स्टोरी ऐकत राहा, त्याच्यामुळे तुम्ही काम करत राहाल. कमीत कमी स्टोरीमुळे तर काहीतरी वाटेल तुम्हाला, कुठली तरी एखादी स्टोरी तरी तुमच्या मनाला भावेल की नाही हां मला केलं पाहिजे म्हणून. त्यामुळं अभ्यास करत राहा, व्यवस्थित काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिलीची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.